पुन्हा एकदा स्वागत। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा आरोप खोटा ठरलाय। टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांच्या यादीत आपल्या दोन्ही मुलींची नावं कुणीतरी समाविष्ट केल्याचा आरोप अब्दुल सत्तारांनी केला, मात्र शिक्षण संचालनालयानं पगार थांबलेल्या अपात्र शिक्षकांच्या यादीत सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावं दिली आहेत, त्यामुळे सर्व पितळ उघडं पडलंय। दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे, मी अशी यादी सर्वाला दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे आयुक्त, पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्त, आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा, मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या आरोपाची शिक्षण संचालनालयानं शाळा केली आहे। ही यादी पहा, यादीत कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावं ठसठशीतपणे दिसत आहेत। पगार थांबवलेल्या यादीत 110 क्रमांकावर हिना कौसर अब्दुल सत्तार आणि 112 क्रमांकावर शेख उजमा नाहिद अब्दुल सत्तार यांचं नाव आहे। सिल्लोडच्या नॅशनल उर्दू खासगी प्राथमिक विद्यालयात दोघी अनुक्रमे सहाय्यक शिक्षक आणि शिक्षक सेवक पदावर नियुक्त होत्या, मात्र टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांच्या यादीत त्यांचीही नावं आल्यानं सरकारनं दोघींचेही पगार बंद केले। नेमका काय घोळ झाला ते पाहूया। पुणे सायबर पोलिसांना टीईटी घोटाळ्यात सहभाग आढळून आला होता। 7874 अपात्र शिक्षकांची यादी राज्य परीक्षा परिषदेला सुपूर्द केली होती, त्यापैकी 1033 उमेदवार प्रत्यक्षात शिक्षक म्हणून शासकीय सेवेत रुजू असल्याचं शिक्षण विभागाच्या तपासणीत आढळून आलं। त्यातही 576 शिक्षक हे प्राथमिक तर 457 शिक्षक हे माध्यमिक शाळांमध्ये रुजू होते। सर्व 1033 अपात्र शिक्षकांचे पगार आता थांबवण्यात आले। या यादीत कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं समाविष्ट आहेत। अपात्र ठरल्यानंतरही 2017 पासून अब्दुल सत्तार यांच्या मुली कसं काय शिकवत होत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही, त्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे। या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं अपात्र शिक्षकांच्या यादीत आली आहेत। परिणामी पुढील काही दिवस त्याचे राजकीय पडसाद उमटत राहणार हे नक्की। एकंदरीतच घोटाळ्याच्या शेतीत कृषी मंत्र्यांच्या मुलींची नावं आल्यानं राजकीय पीक चांगलंच फुफावणार असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।